नमस्कार, जीवनीस पेज या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण. चला तर मग भाषणाला सुरुवात करूया. शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, प्रथम सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्यांच्यामुळे आपले पुढील जीवन सुखाचे होणार आहे, ज्यांच्यामुळे अनेक आदर्श नागरिक घडले आणि इथून पुढे असंख्य आदर्श नागरिक घडणार आहेत, त्यांचा सन्मान करण्याची, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याची संधी आपल्याला आजच्या दिवशी मिळते. चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे असतो. चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे असतो, स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो. शिक्षक हा 3 अक्षरी शब्द आहे, पण या शब्दात एवढी प्रचंड शक्ती आहे, त्यांच्यामुळे विद्यार्थ्याचे जीवन बदलून जाते. विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे महान कार्य शिक्षकच करतात. आपल्या जीवनात जेवढे आई व वडिलांना महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व शिक्षकांना देखील आहे. असे म्हणतात की एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात. शिक्षक हे विद्यार्थ्याला ज्ञान देण्याबरोबरच जीवन कसे जगावे हे शिकवतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून सुंदर मडके तयार करतो, त्याप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला घडवतात, त्यांच्या भविष्याला आकार देतात. शिक्षकांशिवाय आपण शिक्षण घेऊ शकत नाही. आपण आपल्या आयुष्यात कितीही मोठे आणि यशस्वी झालो तरी आपल्या गुरुला आपण कधीही विसरू नये. शिक्षक हे झाडासारखे असतात, जे आपल्या सर्व विद्यार्थ्यांवर ज्ञानाची सावली कायम ठेवतात. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा, पावित्र्याचा. शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा. शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढविणारा. शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा. शिक्षक तत्वातून मूल्ये फुलवणारा. ध्येय दिसते तिथे नेतो शिक्षक. सत्य ते शिकवतात, वदवून घेतात ते शिक्षक. ज्ञानाची ओळख पूर्णत्व म्हणजे शिक्षक. निस्वार्थ तळमळीने शिकवतो तो म्हणजे शिक्षक. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील.